मंत्रालयावर निघाला धुळ्याहून कोळी समाज बांधवांचा पायी संघर्ष मोर्चा. कोळी समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रा काढण्यात आली आहे. या पदयात्रेला खानदेश कुलस्वामी शेखवीरा देवीच्या मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. तब्बल 12 दिवस चालणाऱ्या या पदयात्रेत कोळी समाज बांधव सहभागी झालेत. येथे 28 तारखेला मंत्रालयात कोळी समाजांच्या मंत्र्यांसभेत आपल्या विविध मागण्यांसंबंधी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती शानाभाऊ सोनवणे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे महादेव मल्हार कोळी यांच्या संदर्भात शासनाची अधिकृत प्रकाशनं इम्पेरियल डाटा जिल्हा गॅझेट तसेच डेसिनियल जनगणना अहवाल यानुसार ज्या जिल्ह्यात किंवा विभागात ही जमात राहते त्यांची 1950 पूर्वीची किंवा नंतरची कोळी नोंद असेल तरी त्यांना टोकरे महादेव आणि मल्हार कोळीचा दाखला देण्याचा अध्यादेश देण्यात यावा. तसेच अनुसूचित जमाती तपासणी समितीवर न्यायाधीश किंवा IAS दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा. उपविभागीय अधिकारी किंवा तपासणी समितीनं खोटे दाखले दिले किंवा खऱ्या आदिवासींना न्याय हक्कापासून वंचित केलं तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. गरजू आदिवासींना शबरीचे बेघर तात्काळ मिळावेत आणि वन हक्क कायदा प्रभावी राबवावा. यासह विविध मागण्यांसाठी आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रा काढण्यात आली आहे. या पदयात्रेला आज धुळे शहरातील शेखवीरा देवी मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. या संघर्ष पदयात्रेत आदिवासी कोळी बांधव सहभागी झालेत. मंत्रालय येथे 28 नोव्हेंबरला धडकणार आहे. आदिवासी समाजाच्या आमदार खासदार आणि मंत्र्यांसोबत बैठक घेऊन आपल्या विविध मागण्यांबाबत आपण चर्चा करणार असल्याची माहिती शानाभाऊ सोनवणे यांनी दिली आहे. आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी समाजाच्या वतीने धुळे एकविरा देवी ते मुंबईपर्यंत आमची संघर्ष पदयात्रा आयोजित केलेली. आमची पदयात्रा ही 11 दिवसाचा मुक्काम आणि 12व्या दिवशी म्हणजे 28 तारखेला आम्ही मंत्रालयाला पोहोचणार आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आदिवासी 25 आमदार आणि आदिवासी 4 खासदार यांच्यासोबत आमची बैठक झाली पाहिजे आणि आमच्या मागण्या एवढ्या वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय. आमच्यावर 2009 मध्ये गोळीबार झाला, आमच्यावर अनेक महिलांवर अत्याचार झाला, आमच्यामधून एक भटूभाऊ कुंवर हे शहीद झाले, परंतु आज या गोष्टीला 13-14 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आमच्या पदरामध्ये अजून 10% न्याय मिळालेला आहे. 90% न्याय आम्हाला मिळालेला नाहीये. बापाला दाखला मिळतो, मुलाला मिळत नाही. काकाला मिळतो, दुसऱ्या पुतण्याला सख्या भावाला मिळतो, दुसऱ्या सख्या भावाला मिळत नाही. इतका गोंधळ कारभार तपासणी समिती आणि उपविभागीय अधिकारी हे करत असतात. मी आज आता जिल्हा गॅझेट मानव शास्त्रज्ञांचे ग्रंथ त्याचप्रमाणे इम्पेरियल डाटा जनगणना अहवाल हे सगळे सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भागामध्ये टोकरे महादेव मल्हार ही जमात राहते आणि त्यांच्यासाठी एक GR पारित करावा जेणेकरून प्रांत आणि तपासणी समिती जे अत्याचार करताय तो थांबेल आणि माझ्या बांधवांना तत्काळ न्याय मिळेल या अपेक्षेने जातोय. आणि जर न्याय मिळाला नाही मी तर हे म्हणतो आमचं एवढे कागदपत्र देऊन जर आम्ही सिद्ध होत नाही की आम्ही टोकरे महादेव मल्हार आमची DNA घ्या आणि जर DNA जर आम्ही खोटं निघालो ना तर पहिली फाशी शानाभाऊ सोनवणेला लटकवा. तिथंच मंत्रालयाच्या बाहेरच मी फासावर जायला तयार राहील. पण आमच्यावर अन्याय आता करू नका. आता आम्ही सहन करणार नाही. मोठी संघर्ष पदयात्रा आम्ही काढलेली आहे. हळूहळू आता हजारोच्या संख्येने लोक येतील, हळूहळू लाखोच्या संख्येने या पदयात्रेमध्ये लोक सहभागी होतील.